संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजपबरोबर जाईल अशी भीती व्यक्त केली जाते असं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। निवडणूक जवळ आलेली असताना उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा होती, तसंच खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची देखील चर्चा होती। या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं विधान केलंय, पाहूयात। एका प्रवक्त्याने आरोप लावला होता की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसची मुलाखत झाली आणि संजय, आम्ही असणारा इथल्या सगळ्या लोकशाहीवादी आणि त्याच्याचबरोबर मुस्लिम समाजाला आवाहन करतोय की उद्धव ठाकरे यांच्या यांच्या पक्षाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या बैठका चाललेल्या आहेत। विधानसभा एकदा संपले की हे भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी जातील याची भीती व्यक्त केली जाते आणि भूड काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांना मुस्लिम समूह हा सांगतोय की त्यांच्याकडून आश्वासन घ्या की ते 5 वर्ष तुमच्याबरोबर राहतील। आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशा पद्धतीने मुसलमानांना ते आश्वासन देत आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।